नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की गॅसचे बर्नर कसे क्लीन करावे. या व्हिडिओमध्ये मी गॅसचे बर्नर काळ्यापासून पिवळे कसे होतील हे अजिबात दाखवणार नाही आहे, कारण त्याचा काही उपयोग नाही. ते पुढे तुम्हाला समजणार आहे. फक्त जर गॅस एकदम लो चालत असेल तर त्याची फ्लेम कशी मोठी होईल, कशी आपण स्वच्छता केली पाहिजे, हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर 3 शेगड्यांचा गॅस आहे, म्हणजे 3 बर्नर आहेत, 2 मोठे आणि 1 छोटं. तर हे आपण अगदी व्यवस्थित कसे क्लीन करू शकतो घरच्या घरी ते मी दाखवणार आहे. याचा रंग अजिबात बदलणार नाही. आता जो रंग तुम्हाला दिसतो आहे तोच ओरिजिनल रंग मी याच्यात दाखवणार आहे तुम्हाला. कारण काय असतं, उगाच खोटं वगैरे सांगून मला असं काही नाही दाखवायचं की याचा रंग पिवळा वगैरे होईल. तर काय प्रोसेस करायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेल. तर हे खूप असं वापरून वापरून ना ब्लॅकिश झालेलं असतं. सुरुवातीला जेव्हा आपण गॅस घेतो तेव्हा हे बर्नर पितळाचे येतात, पण मग जे ते जर आपण 1-2 महिन्याने कंटिन्यू क्लीन करत गेलो तर त्याचा रंग तो पिवळसर तांब्याचा असतो तसाच राहील. पण आपण वर्षानुवर्ष जर क्लीन नाही केलं तर त्याचा जो रंग आहे तो असाच राहून जातो. तसंच काहीसं या बर्नरच्या बाबतीत झालेलं आहे. आधी मी केलेलं होतं क्लीन, पण नंतर काही मला एवढं लक्षात नाही राहायचं किंवा कंटाळा पण यायचा, तर म्हटलं चला आता क्लीन करून घेऊया, कारण गॅसची फ्लेम जी आहे ती कमी चालते त्याच्यामुळे. तर हे क्लीन करण्यासाठी मी या ठिकाणी एका बाऊलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. गरम इतकं पाहिजे की आपल्या हाताला सहन होईल, अगदी कडक नको, कारण चटका वगैरे बसू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये मी 2 बुच व्हिनेगर टाकते आहे. व्हिनेगर हे आपल्याला मल्टीपर्पज वापरात येणारं आहे. तुम्ही याची 1 बॉटल आणून ठेवली तर खूप सारे दिवस आपल्यालाही जाते. त्याच्यानंतर याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे 1/2 आणि सोडा टाकते आहे. सोडाच्या खाण्याचा सोडा आहे हा, बेकिंग सोडा. तुम्ही सोड्याच्या ऐवजी इनो पावडर टाकू शकतात, कुठल्याही फ्लेवरचं चालेल, जे प्लेन येतं ना ते पण चालतं. तर आता हे व्यवस्थित हे जे 3 जिन्नस आपण या पाण्यामध्ये टाकले ते व्यवस्थित 1/2 तास बाजूला ठेवून द्यायचे, भिजू द्यायचं. A few moments later. 1/2 तासानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग अजिबात खरंच बदललेला नसतो. आता तुम्ही म्हणाल की तू हे टाकायला पाहतो ते टाकायला पाहतो, काहीही टाकलं तरी याचा रंग बदलत नाही. इवन तुम्ही बाहेर जे काही तांबे पितळाचे भांडे क्लीन करण्याचा पावडर मिळतात, जसं की पितांबरी म्हणावं, ह्या पावडर म्हणा, याच्यानेही क्लीन करून बघा. जर डाग घट्ट बसलेले असतील तर ते निघत नाही, तुम्ही कितीही तास त्यांना पाण्यात भिजवून ठेवलं तरी. पण आता हे क्लीन करणं पण तेवढंच गरजेचं आहे जरी याचा रंग बदलत नसला. कारण जर हे जे बर्नरचे जे बारीक बारीक होल असतात ना, ते होल जर जाम झालेत तर गॅसची फ्लेम व्यवस्थित पेटत नाही, गॅसही वाया जातो आणि आपल्याला स्वयंपाकही आपला नीट होत नाही. त्यामुळे याला ब्रशने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं, 1/2 तासाच्यासाठी भिजू द्यायचं की याच्यातली घाण छान भिजते आणि मग ब्रशने घासली की ती क्लीन होऊन जाते. ते क्लीन झाल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. तुम्ही कापडाला बघू शकतात किती सगळी घाण जी आहे ती लागून येते आहे. त्यामुळे या पद्धतीने जर वरच्यावर आपण हे बर्नर क्लीन करत राहिले ना तर गॅस आपला वायाही जात नाही आणि व्यवस्थित त्याची जी फ्लेम असते ती चालते, जेणेकरून आपल्याला स्वयंपाकात उशीर होत नाही. आता भरपूर जणी म्हणतील की हे तर आम्ही पण करतो, पण मला एक मीत होतं ना की पिवळे होत असतील, तर असं काही होत नाही की एकदम चमक येऊन जाते, रंग ॲज इट इज राहतो, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. तरी तुम्ही फ्लेम तुम्हाला दाखवते जे पुसून घेतले, आधी थोडे सुकू दिले होते त्यानंतर पुसले, कारण ओले ओले जर ते ठेवले बर्नर आपण तर गॅस पेटत नाही लवकर. त्याच्यामुळे आधी त्यांना धुवून घेतले, घासून घेतले, भिजू दिले, मग घासून घेतले, मग धुतले आणि पुसून घेतले. आणि मग आता तुम्ही बघू शकता फ्लेम अगदी छान व्यवस्थित चालायला लागलेले आहे तिघं पण. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेगडीचे जे बर्नर आहेत गॅस शेगडीचे ते अगदी या पद्धतीने मस्त असे छान क्लीन करून घेऊ शकतात घरच्या घरी, जर तुमचं गॅस व्यवस्थित चालत नसेल तर. आणि त्याच्याने पण जर गॅसची फ्लेम कमी चालत असेल तर तुम्ही बाहेर जे गॅस रिपेरिंगवाले दादा वगैरे असतात शॉप, तर त्यांना तुम्ही हे दाखवू शकतात. पहिले हा उपाय करून बघा, नसेलच ठीक होत तर मग बाहेर दाखवण्याशिवाय पर्याय नसतो आपल्याकडे. त्याच्यानंतर आज मी बनवलेली होती मुगाचं मेदग्याची भाजी. तर खूप छान भाजी असते, घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मला वाटतं हा माझा 2रा प्रयत्न आहे. पहिल्या प्रयत्नात पण छान झाली, तेव्हा मला वाटलं की करावी शेअर, पण ना शूट नाही केलं होतं म्हणून आज शेअर करते आहे.
तर ही भाजी ना खूप सोपी असते. आपल्याकडे मूग असतात ना, छान मूग घ्यायचे. आता मी एक साधारणतः एक मोठी वाटी मूग घेतलेले आहेत आणि ते भाजून घ्यायचे आहेत. छान जसे आपण शेंगदाणे भाजतो ना, अगदी त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं. जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल आणि काहीतरी शॉर्टकट पण असं हेल्दी खावंसं वाटत असेल ना, तर ही भाजी एक उत्तम पर्याय आहे. टेस्टी लागते, लहान मुलं पण खूप आवडीने खातात घरामध्ये आणि मोठे पण खातात, त्यामुळे सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी बनते. तुम्ही याचं रात्रभर मूग भिजवूनसुद्धा करू शकतात, पण जर तुम्ही मूग भिजवायला विसरले असणार तर तुम्ही या पद्धतीने मूग भाजून घ्यायची, धुवायची वगैरे गरज नसते, कारण हे विना पावडर लावलेले मूग आहे, त्यामुळे मी काही धुत नाही बसले. जर तुमचे धुतले पावडर लावलेले मूग असतील तर मग काय करायचं, पुसून घ्यायचं एका कापडाने आणि मग त्यांना भाजून घ्यायचं. तर मोठ्या आचेवरच याला भाजायचं आहे आणि कंटिन्यू फिरवत राहायचं, म्हणजे हलवत राहायचं, नाहीतर ते जळून जातात. काही जळतात आणि काही तसेच राहून जातात. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम गरमच मूग आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत. आता तुमचा जर कुकर मोठा असेल तर कुकरमध्येच भाजून घ्यायचं. माझा कुकर छोटा आहे, त्याच्यात भाजलं गेलं नसतं, म्हणून मग मी कढईमध्ये भाजून घेतलं आधी. तर आता पाणी टाकायचं आहे. यात पाणी थोडं जास्त घालायचं, म्हणजे साधारणतः आपण 1.5 इंच पाणी घालतो तर 2 इंच पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे. कारण कसं, मूग आपल्याला एकदम छान मऊसूत शिजवून घ्यायचे आहे, त्यामुळे याला पाणी थोडं जास्त लागतं. आणि कमी आचेवर याला साधारणतः 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, याच्या 5 ते 6 शिट्ट्या कमी आचेवरच शिजू द्यायचं मस्त. बाकीची कामं करून घ्यायची तोपर्यंत हे अगदी छान शिजतं. हे शिजल्यानंतर काय करायचं, कुकर एकदम छान थंड होऊ द्यायचं, त्याच्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की जे मूग आहे ते इतके छान मऊसूत शिजलेत ना, की एकदम मस्त, जसे आपल्याला मेदगं बनवण्यासाठी लागतं ना तसं. बरं, हा मुगाचा मेदगं हा जो पदार्थ आहे तो मी मनमाडला शिकलेली होती. मनमाडला आमचे जे घरमालक राहायचे खाली, त्यांनी बऱ्याचदा खाऊ घातलेलं, तर तेव्हापासून मी ते करायला शिकली, नाहीतर आधी काही माहीत नव्हतं. पण खूप टेस्टी लागतो. तर पुढे बघूया. आता बघू शकतात किती मऊसूत मस्त असे शिजलेले आहेत. तर यात थोडं पाणी टाकायचं, अगदी लागत लागत पाणी टाकायचं, एकदमच खूप जास्त पाणी नाही टाकायचं. मी आता साधारणतः 1/2 ग्लासला कमी पाणी टाकलेलं आहे. आणि आपलं पावभाजी स्मॅशर असतं ना, त्याच्याने छान मस्त असं स्मॅश करून घ्यायचे आहेत. पूर्ण पीठ नाही बनवायचं आपल्याला, म्हणजे ओबडधोबड आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाताना दाताखाली त्याची टेस्ट आली पाहिजे. एकदमच असं बेसन टाईप जर बनलं ना, तर हवी तशी चव आपल्याला याची लागत नाही. आणि मुळात मेदगं याच्यातच सगळं आलं या नावामध्ये, म्हणून मग याला आपल्याला काळजी घ्यायची आहे की ओबडधोबडच राहील, एकदम पीठ नाही बनवायचं याचं आपल्याला. आणि थोडंसं ठस पण राहिलं तरी चालतं, फक्त आपल्याला मग स्मॅश करताना थोडं जास्त प्रेशर देऊन त्याला स्मॅश करून घ्यावं लागतं. तर अजून थोडं पाणी मी टाकलं आणि वाटलं तर आपण थोडं जास्त पाणी अजून टाकू शकतो. त्याच्यानंतर गॅस पेटवायचा छान, कढई ठेवायची. आता ही मगाशी मूग भाजली होती तीच कढई मी राहू दिली आणि त्यातच आता फोडणी घालणार आहे. तर तेल टाकायचं साधारणतः अंदाजानुसार. याच्यात तुम्ही हवं तर जास्त तेल टाकू शकतात किंवा डिरेक्टली तुम्ही तुपाची फोडणी पण देऊ शकतात, पण नको आधी तेलाचीच फोडणी कधीही चांगली. तुम्ही तूप खात असाल भाजी फोडणीमध्ये तर ते ठीक आहे. तेल तापू द्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे. तर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, ते छान तडतडू द्यायचं, कारण एकदम स्ट्रॉंग जी फोडणी आपण याला घालू ना, त्याच्यामुळे या मेदक्याला खूप चांगली टेस्ट येते. म्हणजे जर आपण एखाद्या पेशंटला दिलं ना, म्हणतो ना आपण पेशंटला खिचडी दिली मुगाची तर चव येते, अगदी त्याच पद्धतीने हे मेदगं असतं की पेशंटला दिलं की तो बरा पण होईल. एक तर मूग म्हटलं की पचायला हलकं, हाय प्रोटीन असतं आणि हेल्दी असतं, त्याच्यामुळे मग तोंडाला चव आणणारा हे मेदगं आपण बनवतो. कढीपत्ता आणि मिरची इथे टाकलेली आहे. त्याच्यानंतर ओबडधोबड कुटलेला लसूण घ्यायचा आहे, ठेचलेला लसूण आपण टाकायचा. कापण्याच्या ऐवजी इथे लसूण ठेसून घ्यायचा आहे, कारण की त्याचा जो ठेचल्यानंतरचा जो ओरिजिनल रस कस असतो तो या मेदग्यामध्ये उतरतो. आणि सुरुवातीला टाकण्याऐवजी नंतर टाकायचा आणि त्याला थोडा ब्राउनिश होऊ द्यायचा, जेणेकरून एक छान टेस्ट येते भाजीला. अजून त्याच्यामुळे मिरच्या आणि कढीपत्ता टाकल्यानंतरच टाकायचा. त्याच्यानंतर हळद टाकायची आहे आपल्याला आणि हळदीबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून झालं की सगळं जिन्नस जे आहे ते पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे.
हे सगळं जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर जे मूग आपण कुकरमध्ये स्मॅश करून घेतले, शिजवून स्मॅश करून घेतले ना, ते सगळं मैद्याचं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि सगळी जी भाजी आहे ती एकदम मस्त अशी एकत्र करून घ्यायची. बरं, कुकरला थोडंफार चिटकलेलं असलं ना त्यातच पाणी टाकायचं आणि ते सगळं हलवून भाजीमध्ये ते पाणी ओतून द्यायचं, जेणेकरून त्यात कुकरला चिटकलेलं वेस्टही जाणार नाही आणि भाजीत पाणी टाकलं जाईल. आता तुम्हाला बघा, जर थोडी जास्त घट्ट हवी असेल, जशी उडदाची डाळ बनवतो आपण काळ्या सालाची, तसं हवं असेल तर तुम्ही तेवढी घट्ट बनवू शकतात. किंवा मग जर तुम्हाला पातळ हवी असेल, की तुमच्याकडे रस्सा प्यायला जास्त आवडत असेल अशा पदार्थांचा, तर तुम्ही रश्श्याची सुद्धा बनवू शकता. आमच्या इथे मीडियम लागते, जास्त पातळी नको, जास्त घट्टही नको, त्यामुळे मग मी मीडियम टेक्स्चरची भाजी बनवलेली आहे. आणि थोडं 1-2 मिनटं तिला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे भरपूर कोथिंबीर टाकायची मस्त अशी, आणि तेव्हाच भाजीचा जो ॲरोमा आहे तो संपूर्ण घरामध्ये इतका छान येतो ना. आणि बस काही नाही, फक्त 3 ते 4 मिनटामध्ये आपली ही भाजी इथे झालेली असते. ही भाजी खाताना तुम्ही त्यावर तूप टाकून खाऊ शकतात. तर बस आजची रेसिपी आणि आजचे गॅस क्लिनिंगचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.